मित्रांनो, थोडासा जास्त पाऊस पडला की काही अशा पाणी तुंबलेल्या सिच्युएशन मधून आपल्याला जावंच लागतं. सगळीकडे जसं पाणी तुंबलेलं नसतं, परंतु आपल्या ड्रायव्हिंगमध्ये काही पॅचेस असे येतच असतात. तर अशा तुंबलेल्या पाण्यामध्ये आपल्याला ड्रायव्हिंग कशी करायची आहे आणि कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे, जर थोडी जरी इकडचं तिकडे झालं तर पाणी जे आहे ते आपल्या इंजिनमध्ये जाऊन, आपल्या एक्झॉस्ट सिस्टममध्ये जाऊन आपल्या इंजिनची पार वाट लागू शकते. आणि हा जो डॅमेज आहे हा ना कंपनी वॉरंटीमध्ये कव्हर करत ना आपले कुठले इन्शुरन्स कंपनी जे आहे ती कव्हर करत. जिथपर्यंत तुम्ही इंजिन प्रोटेक्ट घेतलेले नाही आहे तिथपर्यंत त्याचे देखील बरेचसे टर्म्स अँड कंडिशन्स असतात. तर असं तुंबलेल्या पाण्यामधून ड्रायव्हिंग करत असताना खूप काळजी घेणं गरजेचं आहे. जसं की मित्रांनो, आपली गाडी जी आहे ती रोडवरती चालवण्यासाठी बनवली जाते, अशा तुंबलेल्या पाण्यामध्ये नाही. तर अशा तुंबलेल्या पाण्यामधून ड्रायव्हिंग करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, त्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. आताची तर पावसाला सुरुवात झालेली आहे, परंतु अजून खूप सारा पाऊस बाकी आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला ड्रायव्हिंग करावी लागूच शकते वेगवेगळ्या ठिकाणी. तर ती करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, जेणेकरून तुमची गाडी जी आहे ती त्या पाण्यामध्ये बंद पडणार नाही आणि तुम्ही सेफली त्या पाण्यातून ड्रायव्हिंग करून जाल. काय लिमिट असते, कुठली काळजी असते, ते ह्याच व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो, टिप चालू करण्या अगोदर तुम्हाला एक सांगू इच्छितो की जर तुम्हाला गरजेचं असेल तरच अशा सिच्युएशन मध्ये बाहेर ड्रायव्हिंग करायला निघा. आता तर आताशी पावसाला सुरुवात झाली आहे, पुढे जाऊन जर खूप जास्त पाऊस येतोय आणि तुम्हाला माहितीये कुठल्या कुठल्या भागामध्ये पाणी जे आहे ते तुमचंच असतं, खूप जास्त जमा होत असेल, तर अशा जागेवर न जाणं, रोडवर न जाणं अवॉइड करा किंवा गाडी बाहेर काढणं अवॉइड करा. जर तुम्ही अगोदरच गेलेला आहात आणि तुम्हाला अशा सिच्युएशन मध्ये नंतर यावं लागतं आहे, म्हणजे अगोदर तुम्ही कुठेतरी निघून गेलात बाहेर गावी किंवा कुठेतरी आणि नंतर रिटर्न येताना खूप जास्त पावसामुळे तुम्हाला तिकडे ती जागा मिळते, तर त्या सिच्युएशन साठीचा हा व्हिडिओ आहे की तुंबलेल्या पाण्यामध्ये आपल्याला कशी ड्रायव्हिंग करायची आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिला आणि महत्वाची टीप आहे की तुंबलेलं जर पाणी असेल, असं जमा असलेलं पाणी असेल, तर अशा वेळेला त्या पाण्यामध्ये फक्त फर्स्ट गिअरमध्ये आपल्याला ड्रायव्हिंग करायची आहे हळूहळू. फर्स्ट गिअर हा पॉवरफुल गिअर असतो. गाडी जी आहे ती असं तुंबलेल्या पाण्यामध्ये आपल्याला बंद पडून द्यायची नाही आहे. गाडी जर बंद पडली तर अशा वेळेला खूप जास्त प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे गाडी बंद पडून देऊ नका अजिबातच. पहिल्या गिअरमध्येच गाडी चालवा, भले किती जमलेलं पाणी असेल, तर अशा वेळेला पहिल्या गिअरमध्येच आपल्याला हळूहळू गाडी जी आहे ती घेऊन जायची आहे. आता तुंबलेल्या पाण्यामध्ये चुकूनही जोरात वेगवान गाडी जी आहे ती चालवू नका. दुसरी टीप आपली तेच आहे, ड्राईव्ह स्लो. अशा पाण्यामध्ये गाडी जी आहे ती आपल्याला स्लोली चालवायची आहे, खूप जोरात चालवायची नाही. खूप जोरात चालवाल तर ते पाणी जे आहे ते खवळेल, पाणीचे थेंब जे आहेत ते उडतील, पाणी उडेल. तर अशा वेळेला ते पाणी जर आपल्या एअर इनटेकमध्ये गेले किंवा आपल्या स्पार्क प्लगमध्ये गेले, इंजिन सिस्टममध्ये गेले किंवा एक्झॉस्ट पाईपमध्ये गेले, ब्रेक कॅलिपर्समध्ये वगैरे गेले, तर अशा वेळेला प्रॉब्लेम होऊ शकतो. गाडी आपली तिकडेच बंद पडेल आणि गाडी रिपेअरिंगसाठी खूप मोठा खर्च येईल. त्यासोबतच तिकडे जो तुम्हाला त्रास होईल गाडी धक्का मारण्याचा, गाडी हँडल करण्याचा, ती गोष्ट वेगळी. त्यामुळे गाडी जी आहे ती स्लोली ड्राईव्ह करा. आणि तिसरी गोष्ट आहे की पॉसिबल असेल तर अशा पाण्यामध्ये थांबू नका, हळूहळू हळूहळू पुढे जात राहा. थोडं कमी स्पीडमध्ये का असेना, पण हळूहळू हळूहळू पुढे जात राहा. जर सिच्युएशन अशी आली की थांबावंच लागते तर गोष्ट वेगळी आहे, परंतु न थांबण्याचाच प्रयत्न करा. तर तुम्ही थांबलात आणि मागून एखादा जोरात आला आणि त्याच्यामुळे पाण्याची जर ती वेव तयार झाली, लाट तयार झाली आणि ती जर आपल्या एक्झॉस्ट सिस्टममध्ये गेली किंवा आपल्या ट्रान्समिशनमध्ये गेली, ट्रान्समिशन जसं की तुम्हाला माहिती आहे गिअर सिस्टम ही खालीच असते, तर त्याच्यामध्ये गेली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये थांबणं अवॉइड करा. आणि पुढील महत्वाची टीप आहे ती म्हणजे अशा सिच्युएशनमध्ये रिव्हर्स घेऊ नका, अजिबातच रिव्हर्स घेऊ नका. आपला एक्झॉस्ट सिस्टम जो आहे तो कसा असतो, मागच्या बाजूला असतो, आणि अशा वेळेला तुम्ही रिव्हर्स घ्याल तर पाणी जे आहे ते त्या दिशेने असेल आणि मग पाणी जर एक्झॉस्ट सिस्टममध्ये गेलं तर खूप जास्त त्रास होईल. गाडी जी आहे ती बंद पडू शकते, ते पाणी जे आहे ते लगेचच आतमध्ये ते खेचून घेईल. त्याच्यामुळे रिव्हर्स करणं अवॉइड करा. रिव्हर्स घ्यायची असेल तर त्या पाण्याच्या लेवलमध्ये, आता कुठून तरी एखाद्या जागेवरनं ती लेवल चालू होते, संपूर्ण नसते, तर त्याचा अगोदरच यूटर्न वगैरे मारून जे आहे ते रस्ता चेंज करा. त्या भरलेल्या पाण्यामध्ये रिव्हर्स घेण्याची चूक कधीच करू नका. एकदा जर घुसलाय तर ते पूर्ण पार करूनच निघून जा. आणि मित्रांनो, पुढील महत्वाची टीप आहे की जर तुम्ही पाहताय की समोरची गाडी आपल्यापेक्षा उंच आहे आणि आपली गाडी जी आहे ती खालची आहे आणि ती गाडी एका लेवलपेक्षा जास्त बुडलेली आहे, तर अशा पाण्यामध्ये जाण्याचा प्रयत्नच करू नका. ती जर गाडी खूप जास्त बुडते आहे तर अशा वेळेला तुमची गाडी अजून जास्त त्या पाण्यामध्ये आतमध्ये जाईल आणि तुमची गाडी जी आहे ती बंद पडू शकतो. इंजिनमध्ये पाणी जाऊन खूप मोठा खर्च तुम्हाला येऊ शकतो, तुमचा खिसा रिकामा होऊ शकतो. नाही होत आहे
थांबा, यूटर्न घ्या, दुसरा रस्ता पहा, परंतु त्या पाण्यामध्ये शॉर्टकट आहे म्हणून जाण्याचा प्रयत्न करू नका. एक वेळ लांबचा टर्न घ्या, एखाद 2 किलोमीटरचा ते परवडेल, परंतु त्या पाण्यामध्ये जाऊन जर गाडी बंद पडली तर ते परवडणार नाही. सर्व्हिस सेंटरचे कितीतरी फेऱ्या माराव्या लागतील आणि त्यासोबतच गाडी धक्का मारत जी आहे ती घेऊन जावी लागेल. तर हे अवॉइड करायचं असेल तर आपल्याला, तुम्हाला माहिती आहे की रस्ता जो आहे तो असा असतो, उतरता असतो कोपऱ्यावरून, त्यामुळे कोपऱ्यावरनं चालवू नका. जेवढं जमेल तेवढं राईट साईडने चालणं प्रिफेअर करा, कारण की राईट साईडची बाजू जी आहे ती थोडी वरचढ असते. वरचढ असल्यामुळे तिकडे पाण्याचा लेवल जो आहे तो थोडासा कमी असेल, त्याच्यामुळे राईट साईडने जाणं जे आहे ते प्रिफेअर करा. आणि मित्रांनो, जेव्हा असं पाणी तुंबलं जातं शहरांमध्ये किंवा एखाद्या जागी, तेव्हा गटर जे आहेत ते ओपन केले जातात, चेंबर्स जे आहेत ते ओपन केले जातात आणि त्यावरती साईन्स लावले जातात. तर साईन्सला अवॉइड करू नका, त्यांना जर दुर्लक्ष कराल तर अशा वेळेला गाडी त्या खड्ड्यामध्ये किंवा त्या चंबरामध्ये आदळू शकते, अडकू शकते. आणि त्यासोबतच किनारीवरनं, जसं मगाशीच तुम्हाला सांगितलं की कोपऱ्यावरनं चालू नका, मिडलमधून चाला, जास्त राईटनी चाला. कोपऱ्यावर जाल तर कोपऱ्यावरतीच तुम्हाला माहिती आहे रोड कॉर्नर आणि फुटपाथच्या जॉईंटला जे आहे ते चंबर्स असतात आणि ते उघडलेले असतात, ओपन केलेले असतात, त्याच्यामुळे त्या सायन्सवरती लक्ष द्या. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे आहे मी तुंबणाऱ्या पाण्याबद्दल बोलत आहे, तुंबणारं जे पाणी असतं जे थांबलेलं असतं त्या पाण्याबद्दल बोलत आहे, वाहणाऱ्या पाण्याबद्दल मी अजिबात बोलत नाही आहे. जे आपलं गावा ठिकाणी नदी किनारी असतं, ब्रिजवरून पाणी वाहत असतं त्याबद्दल मी अजिबात बोलत नाही आहे. त्यामधून ड्रायव्हिंग करणं मी तुम्हाला अजिबात रिकमेंड करणार नाही, कारण की ते पाणी जे आहे ते आता तुम्हाला कमी दिसेल, परंतु थोड्या वेळानंतर लगेचच ते वाढलं जातं. ते नदीचा प्रवाह आहे, काही सांगता येत नाही. आता बरेचसे केसेस झालेले आहेत, बरेचशा एसट्या, बरेचशा गाड्या ज्या आहेत त्या ब्रिजवरून खाली पाण्यामध्ये पडून दुर्घटना झालेल्या आहेत. त्यामुळे अशा वाहत्या पाण्यामधून जाणं अवॉइड करा, वाहत्या पाण्यामधून जाऊच नका. ते पाणी कमी होण्याचे पूर्णपणे रस्ता दिसण्याची वाट पहा, हलगर्जीपणा करू नका. कुटुंबाची काळजी घ्या, तुमची देखील काळजी घ्या. 2 मिनिटं वाचवायला जाल आणि आयुष्य जे आहे ते गमवून बसाल. त्याच्यामुळे जे वाहणारं पाणी असतं त्याच्यामध्ये जायची रिस्क अजिबात घेऊ नका. वाहणारं पाणी कधी वाढेल कधी कमी होईल काही सांगता येत नाही. आणि जर जोरदार फोर्स आला, तुमची गाडी जर हलकी ठरली, तुम्ही देखील त्यासोबत वाहून जा. तर मित्रांनो, ह्याच काही टिप्स होत्या. जर तुंबलेलं पाणी आहे त्यामधून ड्रायव्हिंग करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची त्याबद्दलची, गाडी बंद पडून अजिबात देऊ नका. आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडलेला असेल. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, त्यांना देखील ह्यानी मदत होईल, कारण की अजून बराचसा पावसाळा पडलेला आहे, बराचसा पावसाळा आहे, 3-4 महिने अजून उरलेले आहेत. व्हिडिओ आवडला लाईक करत आणि मला असंच मोटिवेशन मिळतं. अजून ह्याबद्दल रिलेटेडचे व्हिडिओज हवे असतील खाली कमेंट करा की अजून व्हिडिओज हवे आहेत. मित्रांनो, नेहमीप्रमाणे सांगत राहीन, नेहमी ड्रायव्हिंग करत असताना अलर्ट राहा, नेहमी ड्रायव्हिंग करत असताना ट्रॅफिक रूल्स फॉलो करा आणि नेहमी ड्रायव्हिंग करत असताना तुमच्या मोबाईलपासून दूर राहा.